या स्मृतीस्थळाजवळील शांतता मनाला टोचणी लावते. हल्ल्यात ठार झालेल्या 50 लोकांसाठीचे हे 50 पांढरे जोडे, त्यापैकी काही लहान मुलांचे सुद्धा. वेदनादायक विचारांच्या वावटळीत हरवलेल्या या दुःखद घटनेचा विचार करता एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की हल्लेखोराला त्या मशिदींमध्ये माणसं नाही तर सावज दिसली, आणि लहान मुलांना लक्ष करणं खूपच सोपं होतं. ख्राईस्टचर्चमध्ये होणाऱ्या प्रार्थना सभांमध्ये या घृणेचं प्रतिबिंब दिसतं. 16 वर्षांखालची 5 मुलं ठार झाली, त्यात 3 आणि 4 वर्षांच्या चिमुरड्यांचा सुद्धा समावेश आहे. त्यांना बचावाची काहीच संधी मिळाली नाही. सय्यद मिल्न 14 वर्षांचा होता. या हल्ल्यात त्याचाही मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूचं दुःख त्याचा खास मित्र व्यक्त करतो. In the morning it was the news was confirmed. सकाळी ही बातमी कळली, मी खूप हादरलो. त्याला बरेच लोक ओळखत होते, अनेकांचा तो आवडता होता. एका विशिष्ट समाजावर हल्ला करून त्यातल्या लोकांना मारलं हे खरंच खूप वाईट आहे. काय बोलायचं मला खरंच काही कळत नाहीये. खर तर कोणालाच कळत नाहीये. पण 17 वर्षांचा ओकिरानो तिलिया सांगतो की लोकांच्या जखमा भरून काढण्यासाठी तरुणांचा आवाज नक्कीच मदत करेल. I know that my school has been majorly affected. या हल्ल्याचा मोठा फटका माझ्या शाळेला बसलाय. अनेक विद्यार्थ्यांनी आपले लाडके लोक गमावलेत. संपूर्ण शाळा त्यांच्या पाठीशी आहे ही खात्री त्यांना देण्याची गरज आहे. मी आयोजित केलेल्या कार्यक्रमातून त्यांना हेच कळलं असेल की द्वेषाला द्वेषाने नाही तर प्रेमाने उत्तर देता येतं. आणि त्यांच्या प्रयत्नांना हे फळ आलं. त्याने हा मोठा मेळा आयोजित केला. या मेळ्यात तरुणांनी जीवनाचा आनंद साजरा केला. पीडितांना आमचा पाठिंबा दर्शवण्यासाठी आम्ही एकत्र आलोय हे खूपच भारी आहे. शाळेच्या विद्यार्थ्यांनी आणि मुलांनी याचं आयोजन केलंय हे खरंच खूप छान आहे. या हल्ल्याच्या धक्क्यामुळे दुःखांच्या वेदनेतून या मुलांना जावं लागू नये यासाठी आता अनेक स्थानिक शाळांनी काउन्सिलर नेमलेत.